नमस्कार सुप्रभात मित्रांनो, चिकन सुक्क बनवलंय। नमस्कार सुप्रभात मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत। सकाळचे 10:30 वाजलेत, मार्केट यार्डला आलो आहे गाडीच्या इथं। गाडीचं काम करायचं आहे आपलं, फॅन वगैरे चेंज करायचं सगळं। आज तेवढंच काम आहे, जरा ताटपत्री पण आपली खराब झाली, ती पण वरची बदलून टाकायची आणि गाडीचं पूर्ण काम करून घ्यायचं आहे। तर आता आसिफ भाई कुंदन शेट वगैरे येत आहेत, ते आले की काम चालू होणार आहे। तर बघूयात आता किती वेळ लागतो त्यांना यायला वगैरे। मित्रांनो बघा, रेडिएटर वगैरे काढला आहे, इथं पण रेडिएटर वगैरे काढून ठेवलं आहे। सगळं काम चालू आहे, ऑइल वगैरे सगळं सोडलं आहे। भेटतो का फॅन? फॅन कुंदन शेट आहे, ते फॅन आणण्यासाठी गेलेत, मटेरियल आणत आहेत, बाकीचं सगळं बघूयात किती वेळ लागतो आता यायला त्यांना। येतील तास आता। संध्याकाळचे 5:30 वाजलेत, रेडिएटर वगैरे फॅन वगैरे बसून झालं आहे सगळं। आता लायनरचं काम चालू आहे, दोन टायर चाकांना लायनर वगैरे मारायचे आहेत। आणि आमचे एक जुने मित्र आलेत बघा, लालूबाई, आमच्या कामासाठी आले ते भेटायला, सहज मार्केटला भेटायला आले आणि आम्ही त्यांना कामाला लावलं। बघा ताडपत्री वगैरे असतं ते सगळं त्यांच्याकडून बांधून घेतली, कारण की आम्हाला वरती चढायचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे ते होते। तर ते सगळं काम झाले आणि हे सगळ्या मिस्त्रींचे गुरु हे बघा इथं बसलेत। हा, दिवसभर ऊन आहे म्हणून सावलीत बसलेत, आणि काय सांगितलं की मानतात। हाय हाय, लक्ष आहे आसिफ भाई, चालू आहे काम, थोडंच राहिलं आहे। एक एवढं टायर झालं की पलीकडचं एक टायर चाकाचं करायचं की झालं, रेडिएटरमध्ये वगैरे पाणी वगैरे भरून निघून जायचं। मार्केटलाच चालू आहे काम, आज संडे असल्यामुळं सगळं मार्केट बंद आहे, त्यामुळे कामाचं काय प्रॉब्लेम नाही। आसिफ भाई देखो ना जरा, हसतात बघा आमचे। सव्वा 6 वाजलेत संध्याकाळचे, अजून काम चालू आहे। दुसरा चाक खोललं दुसऱ्या साईडचं। आता एवढं एक चाकाचं झालं की झालं आपलं लायनरचं काम, म्हणजे सगळेच प्रॉब्लेम जातील, जॅक म्हणजे ब्रेक वगैरे एकदम खटाखट होतील। हे आमचं 9 नंबरचं गेट आहे, त्याच्या जवळ पहिले आमचं राजेंद्र रोड लाईनचं ऑफिस होतं। राजेंद्रच्या गाड्या आहेत या सगळ्या, लोडिंगसाठी आल्यात। आज सुट्टी असते अर्धा दिवस, 2 वाजता शेट निघून गेले।
घरी जाऊन यायचं आहे परत. आता घरी एक छोटस काम आहे, तेवढं करून परत येणार आहे. मित्रांनो, रात्रीचे 10 वाजलेत, घरी आलो आत्ताच. जेवणासाठी बसलोय. गाडीचं सगळं काम झालंय आपलं. आज घरी आलं तर एकदम स्पेशल आहे माझ्यासाठी. चिकन सुक्कं बनवलंय आणि चिकन मसाला वगैरे पण आहे. चिकन मसाला, चिकन सुक्कं, चपाती, कांदा. आज एकदम स्पेशल जेवण आहे, तर जेवण करून घेऊयात. भूक लागलेली आहे, कारण की आपल्या गाडीचं वगैरे काम सगळं झालेलं आहे. तर जेवूयात मित्रांनो. पहिले मित्रांनो, रात्रीचे 11 वाजले, जेवण वगैरे झालं व्यवस्थित. आता दुपारची तयारी चालू आहे. गाडीचं आपलं सगळं काम झालेलं आहे एकदम व्यवस्थित. ब्रेकचं पण काम झालं, रेडिएटरचं पण काम झालेलं आहे आणि फॅन वगैरे पण बसून झालेलं आहे. नेमकं फॅनचं जरा सांगण्यात माझी चुकी झाली. मी सांगत होतो त्याला 7 पाते, पण त्याला 10 पाते होते. मला कसं काय चुकी झाली तेच काय ना लक्षात नाही आलं. मी शेवटी भेटला आज अशी बाईनी सकाळी सकाळी ते काढून वगैरे घेतलं. पण आज सगळं मटेरियल वगैरे पण भेटलं, ड्रायव्हर असून सगळं ॲडजस्ट झालं सगळं. त्याच्यामुळं गाडीचं पूर्ण म्हणजे एकदम सगळे कामं झाले. आता कुठलाच प्रॉब्लेम नाही. आता उद्या पण आपली गाडी खाली नाही होणार आहे, कारण की उद्या पण आम्हाला लोक वगैरे तिथले बहुतेक सुट्टीवर आहे. त्याच्यामुळं काय उद्या गाडी खाली होणार नाही आहे. परवाच आहे, अजून ऑर्डरचं वगैरे काय कन्फर्म नाही आहे. बघू आता परवा काय होतं काय नाही, नक्की माहीत नाही. उद्या भेटेल म्हणजे ऑर्डर. उद्या संध्याकाळी भेटले तर 7 नंतर ऑर्डर निघतात. बघूया आता उद्या काय होतं, कारण की उद्या आपल्याला काही करता करता उद्या नाही परवा दुपार होईल गाडी खाली करता करता. उद्या संध्याकाळ ऑर्डर येतील, बघू त्याच्यानंतर काय होतं. सांगून ठेवलंय तसं आपलं नेहमीचं कन्नूरचीच ऑर्डर घ्या म्हणून. बघूयात आता काय होतं उद्या. तर मित्रांनो, आजचा हा ब्लॉग इथंच समाप्त करतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र.